आज आपण चर्चा करतोय तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र आणि त्यांचे उपचार आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत तोडकर संजीवनीचे सर्व सर्व स्वागत तोडकर सर आपण सरांचं स्वागत करूया सर नमस्कार नमस्ते कार्यक्रमात मनापासून स्वागत थँक्यू तोडकर संजीवनीच्या माध्यमातून निसर्गोपचार आयुर्वेद या ज्या काही भारतातल्या सगळ्या आपल्या असणाऱ्या गोष्टी आहेत या गोष्टी महाराष्ट्राच्या तळागाळात पोहोचवण्याचं काम गेल्या जवळजवळ बारा ते पंधरा वर्षांपासून तोडकर संजीवनी आणि त्यांची टीम करते खरंतर स्वागत तोडकर यांनी हे जे काही निसर्गातले उपचार आहेत जे छोटे 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 आजार असतील अगदी मोठ्या आजार असतील या सगळ्या आजारांवरती प्रभावीपणे कशा पद्धतीनं काम करतो त्याचं संशोधन केलं आणि या संशोधनातून त्यांच्या हाती जे लागलं ते महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत लोकांपर्यंत सर्वसामान्यांपर्यंत त्यांच्या खिशाला महागडे आजार परवडत नाही अशी लोकं सर सुद्धा सरांकडे येतात आणि उपचार करून घेतात आणि सरसुद्धा अगदी प्रामाणिकपणे त्यांचे सगळे जे उपचार आहेत ते उपचार करून घेत असतात तर ही खूप मोठी गोष्ट आहे निसर्गोपचार असतील आयुर्वेद असतील हा आपला आहे आपला भारतीयांचा आहे मात्र या संपूर्ण काळाच्या ओघामध्ये या सगळ्या याच्यामध्ये आपण तो विसरत चाललो तो विसरू नये असा प्रयत्न तोडकर संजीवनी करते आणि त्यांनी हा प्रयत्न नुसता भारतापुरता मर्यादित नाही ठेवला तर तो भारताच्या बाहेर नेला देशाविदेशात नेला आणि सगळीकडे हे, आए, हे उपचार जे आहेत हे निसर्गोपचार जे प्रभावी निसर्गोपचार आहेत ते सर्वसामान्यांमध्ये रुजवायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्या या प्रयत्नांना देवाच्या कृपेने आज आपण म्हणतात ते नेहमीच म्हणतात खूप चांगलं यश आलेलं आहे आणि ते यश काय आहे ते आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये तोडकर संजयवतीनं गेल्या अनेक वर्षांपासून काम केलं अगदी हे निसर्गोपचार तळागाळात नेऊन पोहोचवले आणि त्याकरता गगन बावडा या ठिकाणी तुम्ही एक आश्रम स्थापन केला ज्याच्यामध्ये खूप छान बघण्यासारखा आहे निसर्गोपचार तर तुम्ही देताच पण तिथे अगदी हिल स्टेशनसारखं लोक येतात आणि एन्जॉय करतात आपल्या स्वतःवरती उपचार करून घेतात आणि हे निसर्गाशी जोडणं जे आहे ते तुम्ही केलेलं आहे तर त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल तर गगनबावडा इथं आश्रम सुरू करण्याचं कारण पण तसंच होतं की बऱ्याच ठिकाणी लोक काय करतात की खूप फिरत असतात म्हणजे आज सांगितलं की इकडे डॉक्टर चांगले आहेत उद्या सांगितलं तिकडं चांगले आहेत त्यांच्याकडून बंद करायला दुसऱ्याकडे जायचं म्हणजे जा यांना जजमेंट येतं नाही येतं तोपर्यंत दुसऱ्याकडे जायचं दुसरीकडे जजमेंट येतं नाही येतं तोवर तिसरीकडे जायचं त्यात डॉक्टरांचा काहीच दोष नसतो आपण श्रद्धा ठेवत जा नाही आणि हा श्रद्धा जसं माझ्या डोक्यात आलं तसं म्हटलं की आणि म्हणजे आश्रमाची हे संकल्प संकल्पना आपण काढायला पाहिजे तशी संकल्पना माझी आणि माझ्या मिसेसची खूप म्हणजे पहिल्यापासून होतं की असं आपण काहीतरी करू हु, माझी मिसेस आणि मी नेहमी आमची चर्चा व्हायची याच्यावरती की आपण असं काहीतरी करू की कुणी असू दे सर्वसामान्य व्यक्ती असू दे किंवा आणि कोण असू दे त्यांनी गेटच्या आत फक्त जो कोण आहे त्याला आणून द्यायचं आणि त्याला आपण निसर्ग उपचार करून त्याला बरं करून सोडून द्यायचं लोकांनी घ्यायला यायचं आणि त्याच्यानंतर पहिलं सोडायला यायचं आणि नंतर घ्यायला यायचं बरा झालेला माणूस तर अशी आमची संकल्पना होती ती बरीच वर्ष झालं आमच्या दोघांच्याही डोक्यात होती आणि ते मग पुढं आमचं चालत 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 मग एक दिवस असंच झालं की परमेश्वराच्या कृपेनं मी असं एक ठिकाण शोधत होतो की ज्या ठिकाणी बाबा मला असा आश्रम करता येईल काढता येईल आणि त्या संकल्पनेतून त्या विचारातून नेहमी असताना असताना आणि असं म्हणतो ना की एखादा विचार जर आपण तीव्रतेनं जर जास्त करत असेल तर म्हणजे पूर्ण आपलं जे युनिवर्स आहे ते त्याच्यावरती काम करत असतं आणि परमेश्वरानं असं एक ठिकाण म्हणजे गगनबावड्यासारखी गगनबावड गगनबावड्यासारख्या गगन ठिकाणी असं मला जे काम दिलं आणि असं मला जे एक युनिट दिलं की ते सहज घडून गेलं आणि अगदी रोड टच आम्हाला चांगली जागा मिळाली जिथं रेडीमेड सगळं होतं तयार बिल्डिंग होती अच्छा आणि ते बिल्डिंग मग डोक्यात आलं की चला हे करू आणि गगनबावड्याला कसं आहे की आमच्या इथं जंगल खूप मोठं आहे आणि त्या जंगलामध्ये ना खूप साऱ्या वनस्पती आहेत आणि परमेश्वर कृपेनं तिथले काही आदिवासी असतील किंवा तिथले गावकरी आहेत यांनीसुद्धा खूप चांगला आम्हाला सपोर्ट केला तिथे एक धनगरवाडी आहे तिथलेसुद्धा लोक बऱ्याच वनस्पतींची माहिती असणारे लोक आहेत जे आम्हाला म्हणजे पाला पाचोळा सांगतात आणि किंवा ते स्वतःसुद्धा कधी कधी आणून आम्हाला देतात की साहेब हे तुम्ही अशा अशा पद्धतीनं देऊन बघा तर ह्या सगळ्यांची माहिती आणि तिथं जे मिळालं त्याच्यातून आम्ही ठरवलं की करायचं पण आमच्या दोघांचा विचार असा होता की इथं पैसे नकोत पैसे हा विचार नको किंवा विषय नको मग आपण एवढं सगळीकडं स्वखर्चाने फिरतो महाराष्ट्रभर सांगतो फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांना आम्ही जे उपचार सांगतो ज्या उपचारांमध्ये आम्ही पाला पाचोळा वनस्पती मुळं काळ म्हणजे बरंच फुलं वगैरे सगळं सांगतो ती परमेश्वर कृपेनं सगळी निसर्गाचे आहेत आणि नैसर्गिक इलाज आणि आपल्या पूर्वीच्या लोकांचे खरं तर खूप उप आपल्यावरती उपकार आहेत मग भले ते आपले पूर्वज असतील ऋषीमुनी असतील खूप लोकांनी काही लिहून ठेवलेलं आहे ग्रंथात जसं तुकाराम महाराजांनी लिहिलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी जसे ग्रंथ लिहिले म्हणून आज आपण ज्ञानगाताने हे ते वाचतो किंवा आज विचार लोकांचे शुद्ध आहेत आज पंढरपूरलासुद्धा एवढी गर्दी होते कारण त्यांनी लिहून ठेवलं नसतं तर कदाचित लोकांच्या लक्षात पंढरपूर राहिलं नसतं पण त्यांनी जे केलेलं आहे प्रसार प्रचार तसंच आपण निसर्गाचा प्रसार प्रचार करावा आणि त्या संकल्पनेतून आणि त्या विचारातून बघितलं तर गगनबावड्यासारख्या ठिकाणी मला चांगल्या ठिकाणी मिळालं आणि मग आम्ही आमच्या दोघांच्या इच्छेने दोघांच्या विचाराने आम्ही तिथं आश्रम आज निर्माण केला जिथं दत्तगुरू महाराजांचं स्थान आहे आणि जिथं आम्ही दत्तगुरू महाराजांची प्रतिमा बसवलेली आहे आणि त्या ठिकाणी आलेल्या जे लोक आहेत किंवा खूप लोकांची गर्दी असते आता तिथं त्या याच्यातून नैसर्गिक द्यायचं जे रेडीमेड बिल्डिंग होती ते आम्ही काही केलं नाही पण तिथं थोडी जागा होती पाठीमागं तर तिथं आम्ही पौराणिक काळातील आपण त्याला झोपड्या म्हणू शकतो किंवा कुटिया म्हणू शकतो तशा आम्ही कुटिया तयार केलेल्या आहेत ज्या कुटीमध्ये राहिल्यानंतर म्हणजे टोटल पौराणिक काळातलं खाणं पिणं आपलं पारंपरिक खाणं पारंपरिक राहणं जे काय आहे म्हणजे तुळीपासून खाली सारवलेली जमीन आणि गाईच्या शेणामध्ये तूप आणि गोमूत्र मिक्स करून सारवलेल्या भिंती जेणेकरून म्हणजे हे सगळे श ग्रंथोक्त बघितले आहे आम्ही बऱ्यापैकी ग्रंथात ज्या पद्धतीनं आहे किंवा ऋषीमुनीन लिहिलेलं आहे त्या पद्धतीनं जर समजा ऑक्सिजनची निर्मिती चांगल्या पद्धतीनं करायची असेल कीटक मच्छर पूर्वी बघा की घरं सारवलेली असायची त्यात मच्छर नव्हते बरोबर आज फरशी आली गिलावे आले आज तर त्यात मच्छर खूप असतात हे झालं आहे पण पूर्वी सारवलेल्या घरांमध्ये मच्छर इतके नव्हते त्या घरामध्ये शंभर वर्षे टिकणारी माणसं होती आज आपल्या ह्या मोठमोठ्या बिल्डिंग्समध्ये शंभर वर्षे टिकणारी माणसं नाहीत बिल्डिंग आहेत शंभर वर्षे टिकणार पण माणसं मात्र त्यात शंभर वर्षे टिकणारी नाही आणि पूर्वीचं कसं आहे की कम से कम पाचशे वर्षे काय व्हायचं नाही एखाद्या बिल्डिंगला तर तशा बिल्डिंग्स अजून जुन्या काळातल्या बिल्डिंग अजून आहेत आपल्याकडे मला नाही वाटत की आत्ताच्या बिल्डिंग इतक्या जुन्यापर्यंत राहतील तर तशा पद्धतीचा त्या आम्ही विचार करून त्याच्यावरती पूर्ण अभ्यास करून ग्रंथोक्त काय आहे बघून त्यात अजून जर बघायला गेलं तर आम्ही जे पाणी वापरलं ते सारवण्यासाठी जे पाणी लागतं गा गाईचं गोमूत्र आणि तूप घातलंच घातलं पण त्याच्यासाठी जे पाणी लागतं तर ते आम्ही कडुलिंबाचं आणि निरगुडीच्या पाण्याने ते सारवून घेतलं ते मिक्स करून म्हणजे इतकं तिथं आम्ही शुद्धता ठेवलेली आहे आणि त्या पद्धतीच्या तिथं आम्ही कुटिया बनवलेल्या ज्या कुटीमध्ये राहिल्यानंतर म्हणजे सहज कुणालाही इझी अगदी म्हणजे कसलाही आजार असेल तर निघून जायला पाहिजे अशा पद्धतीचं तिथं समाधान आहे स्वास्थ्य आहे आणि त्याच पद्धतीनं आम्ही तिथं जे म्हणजे आमचं प्रसादालय म्हणून आहे ते टोटल म्हणजे ते तर त्याच्यापेक्षा आम्ही हायजेनिक तर आहेच आहे यानं बघितलं तर पण जे काय आहे ते आम्ही पारंपरिक पद्धतीनं किंवा तिथल्या आदिवाशांनी आम्हाला ते जमिनीमध्ये पुरून जेवण कसं शिजवणं किंवा कसं हे करणं तर ते जे आम्ही त्यांच्याकडून माहिती घेतली त्या पद्धतीचा आम्ही कधीकधी लोकांना तिथं जीव घालतो आणि तेही आम्ही अगदी सेवा म्हणून सगळं आनंदानं करतो कुणीही आलं तिथं तर तिथं म्हणजे उपचारागीच बरं होऊन जातं आहे असं तिथं बघितल्यानंतर इतकं छान आहे तिथं आम्ही बऱ्याच वनस्पती आहेत ज्या आम्ही तिथं लावलेल्या आहेत Hmm. आणि त्या जगवलेल्या आहेत फक्त लावलेलं नाही नाहीतर वृक्षारोपण होतं पण ते पुढं जगतात नाही जगतात माहीत नसतं पण आम्ही तिथं खूप आपल्या मानवी आरोग्यासाठी ज्या अतिआवश्यक वनस्पती आहेत तसं सगळं जंगलच अतिआवश्यक आहे म्हणून विनंती करेन की जंगल वाचवा वनस्पती वाचवा प्राणी वाचवा तुम्ही हे तुम्हाला मी कळकळीची विनंती करेन कारण आज आम्ही बघतो तर जंगलात प्राण्यांची संख्या खूपच कमी झालेली आहे आणि जंगलसुद्धा आपण नष्ट करत चाललो आहे तर प्लीज 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 मी विनंती करतो आपल्याला की जंगल वाचवा वनस्पती वाचवा तशा त्यातल्या काही वनस्पती ज्या आहेत तर ते सर तिथं आणून लावलेले आहेत आम्ही ज्याची माहिती आम्ही तिथं पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट देतो तिथं प्रत्येक वनस्पती ही वनस्पती कोणती आहे कशावर चालते लहान मुलांना ह्याचा काय आहे किंवा तरुणांना किती आहे वयोवृद्धांनी किती खाल्लं पाहिजे ह्यातलं तर हे सगळ्याची माहिती आम्ही फ्री ऑफ कॉस्ट तिथं देतो कोणत्याही प्रकारचं तिथं चार्ज नाही जेवणालासुद्धा किंवा तुम्ही जे जी भोजन घेता त्यालासुद्धा कुठल्याही प्रकारचे चार्ज नाही राहणं खाणं सगळं आमच्याकडून आहे आपल्या इच्छेनुसार सगळं असतंय तिथं आणि त्यानुसार आम्हाला परमेश्वर ताकद देतोय दुसरं काय देणारा तो आहे <laughs> त्याच्या <laughs> ह्याच्यातून मानवा मगाशी म्हणजे मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही बोललात की माणसाने माणसाशी माणसासमोर वागणे तर हे वागलं पाहिजे आणि प्रत्येकानं केलं पाहिजे आणि फक्त माणसाशीच न वागता आपण निसर्गाशी वागलो पाहिजे प्राणी पक्ष्यांशीसुद्धा आपण माणूसकीनं राहिलो पाहिजे माणुसकीनं वागलो पाहिजे कारण ह्या वनस्पतीच पुढं जाऊन आपल्याला उपयोगी येणार आहेत अन्यथा एक दिवस भीती वाटते की आपल्याला ऑक्सिजनसुद्धा विकत घ्यायची वेळ येऊ शकते कारण इतकं आपण ह्या मग वनस्पतींचा रास करत चालू आहे आणि एक वनस्पती जर आता मी एक वनस्पती सांगितलं तर तुम्हाला प्रत्येक वनस्पती ही कल्पवृक्ष वाटायला लागेल इतकी एका इलाजातून आपण असंख्य आजार घालवू शकतो बरे करू शकतो आणि फक्त हे मी असं बोलत नाही तर असे खूप लोकं आहेत आपल्यातलीही काही लोकं असतील की ज्यांनी काहीतरी इलाज करून बघितलेला आहे आणि ते बरे झाले आहेत तर अशा पद्धतीच्या वनस्पती आहेत जे मानवी आरोग्यासाठी अत्यंत गरजेचं आहेत आणि या सगळ्या वनस्पती आम्ही तिथं जतन करतो लावतो जगवतो आणि त्याच्या माध्यमातूनच आम्ही सर्व म्हणजे एखाद्या झाडाच्या सावलीला जरी बसलो तर आपल्याला ताप निघून जाऊ शकतो आपला खोकला निघून जाऊ शकतो अशा खूप वनस्पती आहेत एखाद्या म्हणजे माता भगिनींच्यासाठी तर खूप गरजेचं आहे कारण हार्मोन्स इनबॅलेन्स होत असताना बऱ्याच महिला ह्या म्हणजे कसं होतं की हार्मोन्स इनबॅलेन्समुळं डिप्रेशनमध्ये जातात hmm. बऱ्याच महिला की हे माझ्याच बाबतीत असं का होतं किंवा मलाच परमेश्वरानं असं का केलं हे का आणि ते का कुठल्या गोष्टीवर हसायला येईल आणि कोणत्या गोष्टीवर रडायला येईल आणि कोणत्या गोष्टीसारखं चिडचिड करतील हे कुणीही सांगू शकत नाही म्हणजे काय मनाला येईल किंवा न येईल ते हार्मोन्स इन बॅलेन्सवरती खूप डिफेंट राहतं आणि त्याच्यातून आपल्याला असं वाटायला लागतं की बहुतेक यांची मानसिकता बिघडली आणि अशा जर व्यक्तीनं अशा जर स्त्रीनं अशा माता भगिनीनं जर समजा एखाद्या झाडाखाली म्हणजे तिथं ठराविक वनस्पती फॉर एक्झाम्पल बघितलं तर आपण पिंपळाचं झाड घेऊ पिंपळाच्या झाडाखाली जर समजा आम्ही दिलेलं पुस्तक आहे ते पुस्तक जर वाचन करत बसला तर एका तासामध्ये आपल्याला फरक जाणवेल की त्या स्त्रीची मानसिकता किती चांगली झाली आहे आणि हे निसर्ग घडवून आणतो तिथला ऑक्सिजन घडवून आणतो तिथं सारवलेल्या ज्या भिंत्या आहेत तिथं राहायसाठी ज्या आम्ही कुटिया केल्या आहेत तर ह्या कुटी सगळ्या आपल्या आहेत तर ह्या सगळं तिथं काम करतात तिथं माणसाचं काम काहीच राहिलं नाही एखादी फॅक्टरी जशी ह्युमन लेस म्हणतो ना तसं तिथं तिथं ते ती सगळं ह्युमन लेस वर्क चालतं आहे आणि तिथं काम करणारा परमेश्वर आहे आम्ही त्याची स्थापना तिथं केलेली आहे क्या बात आहे खूप छान अशी माहिती सरांकडून म्हणजे मला मी नेहमी असं म्हणतो की निसर्गाशी आपण कनेक्ट व्हायला पाहिजे सर आपल्या कार्यक्रमातून सांगत असतात की निसर्गाच्या संपर्कात राहा निसर्गाशी जवळीक जी आहे जी आपण तोडलेली आहे आपल्या आधुनिकतेच्या परिभाषेमुळं आणि ती जी जवळखता आहे ती जवळीकता निर्माण करण्याचा प्रयत्न तोडकर संजीवनी आणि त्यांची सगळी टीम करते मला असं वाटतं की या सगळ्या संदर्भात तुमच्याही मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की एवढं हे सगळं छान आहे मग सरांना भेटायचं कुठे ते भेटतात कुठे ते असतात कुठे या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा मी सुद्धा प्रयत्न करणार आहे पण आत्ता वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची पण तुम्हाला जर या सगळ्या संदर्भात कुठल्याही शंका असतील समस्या असतील अडचणी असतील आणि तुम्हाला जर काहीही संपर्क करायचा असेल तर आत्ता स्क्रीनवरती सरांच्या तोडकर संजीवनीचे नंबर सुरू आहेत या नंबरवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता एका छोट्याशा विश्रांतीची कुठे जाऊ नका पाहत तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तोडकर निसर्गोपचार केंद्र आणि त्यांचे उपचार या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि स्वागत तोडकर सर आपल्याला मार्गदर्शन करतात सर जसं मी आता म्हटलं की तुमचे हे सगळे उपचार ऐकून म्हणा किंवा निसर्गाची असलेला जो तुमचा कनेक्ट आहे तो ऐकून आमचे बरेच प्रेक्षक आहेत जे नवीन कार्यक्रम बघत असतील किंवा नवीन आपल्याला जोडण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांनी कुठे यावं तुम्हाला भेटण्याची पद्धत काय तुम्ही कुठे कुठे उपलब्ध असता आणि महाराष्ट्रात कुठे कुठे तोडकर संजीवनीकडे आपण जाऊ शकतो आणि उपचार करून घेऊ हो शकतो तर याबद्दल काय सांग तोडकर संजीवनीचं कार्य तसं सर्व महाराष्ट्रभर चालतं मला भेटण्यापेक्षा मी असं सांगेन की तुम्ही घरगुती उपाय जास्त करा हां कारण आज भेटायला बघितलं तर खूप लोक असतात खूप गर्दी असते सर आणि घरगुती उपाय केलात तर फार बरं राहील तरी फोन नंबर आहे त्याच्यावरती फोन करून तुम्ही शक्यतो करून पुन्हा कोल्हापूर म्हणजे माझ्या गगनबावड्याच्या सेंटरला तर मी असतोच असतो पण पुन्हा आणि वाशी इथं नवी मुंबई वाशी इथे एक आता नवीन सुरू केलेलं आहे तर अशा ठिकाणी मी भेटतो पण ठराविक दिवस असतात शक्यतो करून शनिवार रविवार हे माझं वाशीमध्ये राहणं असतं आणि आदर्डीला मी बऱ्यापैकी पुण्यात असतो आणि महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मी गगनबावड्याला असतो गगनबावड्याच्या सेंटरला असतो गगनबावड्याच्या शेवटच्या आठवड्यात जिथं मी थांबतो कारण तिथं कसं असतं की महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शनिवारी आम्ही तिथं दत्त महाराजांच्या पालखीचा कार्यक्रम करतो ज्या पालखीला खूप लोकं असतात खूप गर्दी असते आणि येतात आम्ही तिथंच गगनगिरी महाराजांच्या इथं आम्ही ती पालखी घेऊन जातो आणि सोहळा करतो छोटासा आपला परमेश्वर कृपेनं गडावरती जाण्याचं भाग्य आम्हाला त्या दिवशी मिळतं आणि खरंच तिथं एकदा नक्की आपण भेट द्यावं या निमित्तानंही मी सांगेन नक्कीच सर राहून राहून एक प्रश्न मनामध्ये निश्चितपणाने येतो की तुम्ही अनेक वेळेला तुमच्या बोलण्यातून सांगता तुमच्या व्याख्यानांमधूनसुद्धा मी ऐकलेलं आहे की तुम्ही अनेकदा फ्री कन्सल्टेशन करता फ्री उपचार करता अनेक वेळेला लोकांची सेवा करता प्रश्न निर्माण असा होतो की हे सगळं तुम्ही का करतं त्याच्या पाठीमागे प्रत्येक माणसाच्या पाठीमागे एक उद्दिष्ट असतं एक उद्देश असतं तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळते आणि हे याच्या पाठीमागं नेमकं उद्दिष्ट काय प्रेरणा मिळते ते आपल्या पूर्वजांच्याकडून त्यांनी ग्रंथ लिहिताना काय अपेक्षा ठेवल्या नाहीत पूर्वजांनी आपल्या आपल्या स्वयंपाकघरात खूप काय आणून ठेवलं म्हणजे लवंग असेल दालचिनी असेल काळी मिरी असेल सगळं आणून ठेवलं आज आपल्याला माहिती नाही हो हे का वापरतात लवंग का वापरतात स्वयंपाकात कुणालाच माहीत नसतं मी जातो व्याख्यानाला विचारतो की लवंग का स्वयंपाकात वापरतात कुणाला माता भगिनीला एखाद्या माहिती आहे का तर कोण सांगत नाही आपल्या दातांच्या मजबूतीसाठी हिरड्यांच्या मजबूतीसाठी आपण लवंग वापरतो पोट जर समजा आपल्याला प्लेन ठेवायचं असेल चांगलं ठेवायचं असेल स्वच्छ ठेवायचं असेल किंवा पोटावरची चरबी कमी करायचं असेल तर डालचिनीसारखा पर्याय म्हणजे पर्यायच नाही आहे दुसरा वजन कमी करण्यासाठी तुम्हाला दालचिनीचा सा खूप चांगला उपयोग होऊ शकतो त्याच पद्धतीनं काळी मिरी आहे जे आपल्याला खोटा साफ करण्यासाठी आहे आता तेजपत्ता म्हणजे आपण तमानपत्री मानतो तर तमानपत्री स्वयंपाकात का घालतात हे अजूनही माहीत नाही <laughs> का वापरतात त्याचा म्हणजे उपयोगच माहीत नाही आज आपल्याला खरं तर तमानपत्री ह्या आपल्या पूर्ण पचनसंस्थेवरती काम करतं झाडाला जास्त पान आहेत म्हणून आपण घालतो असं नाही आज प्रत्येकाला असं वाटतं की मसाला म्हणजे खमंग वाटणे खमंग वास यावा चव चांगली व्हावी अहो आपले पूर्वीचे लोक एवढे हुशार होते चव तर बघितलीच बघितली सोबत त्यांनी आपलं हेल्थ पण बघितलं विनाकारण नाही घातलं काय स्वयंपाकात विनाकारण असं काही नाही तर हे सगळं जे आहे आता जर बघितलं तर त्याचा काढा जरी करून पिलात तुम्ही तेज पत्त्याचा सकाळी दोन चमचे संध्याकाळ दोन चमचे तर हा जर काढा पिला तर तुमची पचनसंस्था कधी खराब होऊ शकत नाही कधी तुम्हाला कुठल्या म्हणजे लिव्हरमध्ये जे प्रॉब्लेम्स येतात आज किंवा आपल्याला भूक न लागणे किंवा कमी जेवणे वेळ झालाय म्हणून जेवणे हे प्रकार सगळे कमी होऊन जातात तुम्ही बघा ना की जर तुम्ही त्याचं जर समजा काढा करून पिलात तर नेहमी तुमचं पित्त कंट्रोलमध्ये राहतं आणि पित्त कंट्रोल राहिल्यामुळं पचनसंस्था चांगली चालते आणि पचनसंस्था चांगली चालल्यामुळं आपल्याला कुठलेही आजार होत नाही हे पूर्वीच्या लोकांनी सगळं विचार केलेला आहे आणि ते दिलेलं आहे हो। जर सगळ्यात जर मोठं जर समजा मेडिकल कोणतं असेल तर ते आहे आपलं किचन आणि परमेश्वरानं आपल्याला त्याचबरोबर एक डॉक्टर आपल्याला दिलेला आहे जो आपल्या जन्माच्या आधीपासून आपली काळजी घेणारा डॉक्टर असतो तो म्हणजे आहे आपली आई नक्कीच आपल्याला बघा की आपल्या जन्माच्या आधीपासून काळजी घेते आपण अजूनही म्हणजे अजूनही माझी आई माझी काळजी घेते अजूनही काळजी घेते म्हणजे ह्याच्यासारखा काळजी घेणारा दुसरा डॉक्टरच कोण नाही हो खरं आपल्याला सगळं दिलेलं आहे फक्त ते आपण जाणलं पाहिजे खरंच आणि आईसारखा बघा की सगळ्यात मोठा शिक्षक आई आहे सगळ्यात मोठी डॉक्टर आई आहे हे आपण लक्षात ठेवून राहिलो पाहिजे आणि त्या पद्धतीचं असतं आणि बरेच उद्देश म्हटला तर कसं आहे की बघा की म भगतसिंग आपण बघू लोकमान्य टिळक भगतसिंग आपले बरेच आपण क्रांतिकारी बघू म <coughs> जे भगतसिंग फाशीचं गेले त्यांना काय स्वार्थ होतात देश स्वातंत्र्य झाल्यानंतर त्यांना काय स्वार्थ होता किंवा हे का झटले असतील त्याच्यासाठी आज आपण बाबासाहेब आंबेडकर बघतो आज महात्मा फुले बघतो त्यांनी पहिले म्हणजे आपल्या बायकोला आपल्या त्यांनी शिक्षण दिलं तेव्हा स्त्री शिक्षणासाठी बंदी होती म्हणा त्या काळामध्ये त्यांनी म्हणजे लोकांनी त्या सावित्रीबाई फुलेंच्या अंगावरती घाण टाकली काय काय केलं तरीसुद्धा ती मागं हटली नाही त्यांनी केलं का केलं असेल त्यांचा काय उद्देश असेल तोच माझा हेतू आणि तोच तो माझा उद्देश आहे असा आहे परमेश्वरानं जे दिलेलं आहे बघा एका माणसाच्या पोटाला खूप काय लागत नाही तर त्याच्यापेक्षा जास्त मिळतं हे आपण समाजानं दिलेलं आहे ते समाजाला आपण परत देणं लागतो हे माझ्या गुरुकडून माझ्या आजीकडून मला जास्त करून हे मिळालं आणि सगळ्यात जास्त सांगायचं म्हटलं तर मला जोडीदारही तशीच भेटली आमच्या सगळ्यांच्या ह्या हे नाहीत माझी मुलंही तशीच आहेत आणि त्यामुळं आम्ही माझी आजी पन्नास वर्षे वारी केलेली आणि वारकरी पंथातली होती तिनं सेवा हेच सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही करतो आणि सगळे सांभाळतो कारण पुन्हा सांगेन मी की हे करण्यापाठी मग पैसा हा मेन हेतू नसतोच नसतो जे आपण एक ब्लेसिंग कमवतो जे पुण्य कमवतो हे पैशात नाही मोजू शकत ते पैशापेक्षा वेगळं समाधान आहे पैशात सुख येतं समाधान येत नाही आम्हाला समाधान कमवायचं आहे आणि ते आम्हाला कळून चुकलेलं आहे आमच्या आजीपासूनच सांगितलेलं आहे की मिळवायचं असेल तर परमेश्वराच्याकडे एकच आपली मुक्ती मिळवावी बस बाकी काय नाही तर कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत आपण एक शेवटचं मिनिट आपल्याकडे जाता जाता आमच्या सर्व प्रेक्षकांना किंवा नवीन प्रेक्षक जे आपल्याला बघतायत त्या सगळ्यांना तुम्ही काय सांगा जपा नैसर्गिक राहा आणि परमेश्वर कुठंतरी मानून आपण ह्या सगळ्या गोष्टींचा खरंच विचार करून माणसा आणि माणसासमोर राहणं खूप गरजेचं आहे नक्की खूप छान अशी माहिती आजच्या विषयाच्या निमित्तानं जसं मागच्या आठवड्यामध्ये मागच्या एपिसोडमध्ये सरांनी आपल्याला दिली होती आजही आपण पुन्हा एकदा तोच आ, एक संदेश आपण सरांकडून घेतलेला आहे की निसर्गशी आपल्याला कसं कनेक्ट राहता येईल तोडकर संजीवनीच्या माध्यमातून स्वागत तोडकर आणि त्यांची सगळी टीम जी आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात देश विदेशामध्ये दे। हे सगळे जे त्यांचे उपचार आहेत किंवा उपक्रम आहेत ते राबवण्याचा प्रयत्न करते तळागाळात जाण्याचा प्रयत्न करते जेणेकरून आपण सगळे निसर्गाशी कनेक्ट राहिलं पाहिजे आयुर्वेदाशी कनेक्ट राहिलं पाहिजे आणि आपलं जे सगळं आहे ते आपल्याकडेच आहे आणि आ, या सगळे जे कुठलेही रोग असेल असाध्य रोग असतील म्हणा छोटे छोटे वेगवेगळ्या काळांमध्ये होणारे आजार असतील म्हणा त्याच्यावरती उपचार करण्याचा निसर्गोपचार करण्याचा हा प्रयत्न आहे आणि मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी या सगळ्या गोष्टीशी कनेक्ट राहिलो पाहिजे संपर्क करण्यासाठी आत्ता स्क्रीनवरती तोडकर संजीवनीचे नंबर सुरू आहेत यातल्या कुठल्याही नंबरवरती तुम्ही निश्चितपणानं संपर्क करू शकता सर तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी अगदी मनापासून आभार थँक्यू